आणि सत्ताधारी जहाज त्याच्यामध्ये मिक्स होतात, त्याच्यामध्ये सामील होतात. खरं तर ते सामील व्हायचं कारण हे आहे की त्यांचा परिणाम आता धोत्रे दिलीपबापू धोत्रे म्हणल्यासारखं त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे. या आराखड्याला पहिला मंजूर कोणी केला, त्याचा प्रस्ताव कोणी दिला, तो तयार कोणी केला? सत्ता तर आमची कोणाची नव्हती. सत्ताधारी कोण होतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, जनतेला माहीत आहे, तिथल्या बाधित लोकांना माहीत आहे. मग आत्ता तुम्ही सामील मोर्चात सामील व्हायचं ढोंग कशाला करता? तसं ढोंग न करता तुम्ही जे केलेलं पाप आहे ते आता पाप उघडं पडलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग मनसे असू द्या, मग संभाजी ब्रिगेड असू द्या, कोळी महासंघ असू द्या, आमच्या सर्व शिवसेना असू द्या, ह्या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा आहे. तर आम्ही त्यांच्या कोणत्याही मोर्चात कोणत्याही आंदोलनात आम्ही सर्व सहभागी असणार आहोत.